त्याचबरोबर मी असं म्हणते की रोबोटिक्स इंजिनिअरिंग थोडेसे टेक्निकल जॉब्स आहेत, पण ज्यांना टेक्नॉलॉजीशी खेळायला आवडतं त्यांच्यासाठी हे क्षेत्र खुलं होणार आहे. त्याचबरोबर टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटेशनल थिंकिंग, एक लक्षात घ्या, कम्प्युटेशनल थिंकिंग हा शब्द वापरला आहे कारण पुढच्या 5 वर्षानंतर प्रोग्रामिंग इंजिनियर्सची आवश्यकता भासणार नाही. प्रत्येक मशीन स्वतःचा प्रोग्राम स्वतःच राईट करू शकेल थ्रू मशीन लर्निंग. म्हणजे आज ज्या काही इंजिनिअरिंग, मी स्वतः एका कॉलेजमधून आली आहे पण हे वास्तव आहे. सो इंजिनियर्स जर इथे कोणी बसलेले असतील तर त्यांना याचा विचार करून चालला पाहिजे की आज मशीन लर्निंग थ्रू प्रत्येक मशीन स्वतःचं स्वतः शिकणार आहे की आपल्याला काय कमांड हवी, आपण काय चुका करतोय आणि आपल्याला कुठलं प्रोॲक्टिव्हली गोष्ट करायला पाहिजे. म्हणून इथे कम्प्युटेशनल टेक्नॉलॉजी नाही म्हटलं, कम्प्युटेशनल थिंकिंग म्हटलं आहे. नेक्स्ट. मग मी म्हटलं की आता हे सगळं सांगून झालं, हे ज्ञान आहे मॅडम, आम्ही वाचतो पण आम्हाला हे सगळं माहिती आहे, तर थोडक्यात जर मला याला समराईज करायचं झालं तर आपल्या सगळ्यांकडे काय असायला पाहिजे. तर फोर्ब्स मॅगझिन जे आहे, जे दरवर्षी अनेक विषयांवर त्यांची मतं किंवा ग्लोबल सर्वेज मांडतं, फोर्ब्स मॅगझिननी म्हटलंय की 2020 किंवा 2025 दरम्यान कुठले स्किलसेट्स गरजेचे असतील. मला जर माझा व्यवसाय निर्माण करायचा असेल तरी देखील मला हे आवश्यक आहेत, किंवा मला जर कोणाच्या व्यवसायामध्ये सक्रिय व्हायचं असेल ॲज अन एम्प्लॉयमेंट तरी देखील हे गरजेचे आहे. हे स्किलसेट्स मी जस्ट वाचणार आहे. ते सांगतात की कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्विंग याला दोन भाग आहे. ॲल्गोरिदम्स, इथे जर टेक्नॉलॉजी कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना ॲल्गोरिदम्स माहिती असतील. ॲल्गोरिदम्सचीच गंमत सांगते. पूर्वी असं म्हटलं जायचं की राईट प्लेस ॲट राईट टाईम ॲट राईट इन राईट व्हॉल्युम्स तर बिझनेसेस ग्रो करायचे. म्हणजे थोडक्यात जर मला एक्झाम्पल द्यायचं झालं तर ॲमेझॉनचा रिसेंट रिपोर्ट सांगतो की ॲमेझॉनच्या वेअरहाऊसमध्ये सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त फेकलेल्या असतात. तुम्ही म्हणाल प्रॉडक्ट रिट्रीव्ह कसं करणार? ज्या मोमेंटला तुम्हाला एखाद्या प्रॉडक्टची ऑर्डर येते आहे तुम्ही ते रिट्रीव्ह करून सप्लाय कसं करणार? ॲमेझॉननी ॲल्गोरिदम्सच्या थ्रू आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांचा रिसर्च पेपरनी सिद्ध केलं आहे की ॲल्गोरिदम्स कॅन ट्रॅक, बिकॉज ऑफ RFID टेक्नॉलॉजी, ॲल्गोरिदम्स कॅन ट्रॅक ऑर रिट्रीव्ह प्रॉडक्ट्स इन अ व्हेरी शॉर्टर पिरियड ऑफ टाईम वेन दे आर स्कॅटर्ड. म्हणजे काय की तुमच्या वस्तू अस्ताव्यस्त जर पसरलेल्या असतील तर त्या रिट्रीव्ह करण्याचा कालावधी हा कमी आहे. जर तुमच्या वस्तू जिथल्या तिथे शिस्तबद्धपणे मांडलेल्या असतील तर रिट्रीव्हल टाईम हा हाय आहे. म्हणजे मी काय म्हणते की जर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्विंगला ॲल्गोरिदम ट्रीटमेंट असेल, ॲल्गोरिदमनी जर किंवा मशीन लर्निंग जर मी जर उत्तर मिळणार असेल तर माझी गरज असते. त्याहीपेक्षा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम कुठे येऊ शकतील तर पर्सन टू पर्सन. कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमचं एक साधंच एक्झाम्पल सांगते. टेस्ला कार, राईट, कदाचित तुमच्यातल्या काही जणांनी ऐकलंही असेल. टेस्ला कार इनिशियली ज्या भागात टेस्टिंग केलं गेलं अतिशय उत्तम रोड, त्यामुळे टेस्ला कारचा रोड क्लिअरन्स, आय होप सगळ्यांना रोड क्लिअरन्स हा शब्द कळतोय की जमिनीपासून कारच्या मध्ये असलेलं अंतर. सो टेस्लाचा रोड क्लिअरन्स हा कमी होता कारण उत्तम रोड होते. कुठेही तुमच्या आमच्यासारखे रमलर्स किंवा स्पीड ब्रेकर्स भारतातल्यासारखे कुठेही नव्हते. पण ती टेस्ला कार जेव्हा नवीन रिजनमध्ये टेस्टिंग करायला गेलं त्यावेळेला असं आढळलं की त्या रोड्सवर बऱ्यापैकी रोड ब्लॉक्स आहेत किंवा आपण असं म्हणूयात की स्पीड ब्रेकर्स आहेत. आता तुम्ही कार ही नवीन देशामध्ये पाठवली आहे, तुमचा रोड क्लिअरन्स करायचा आहे, एक साधासा आपला प्रश्न पडेल की आता कार कॉल बॅक करावी लागेल, मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये न्यावी लागेल, मग रोड क्लिअरन्स वाढवायला लागेल. टेस्ला कार इज अन इंटेलिजंट कार. हा प्रश्न किंवा हा प्रॉब्लेम जेव्हा कस्टमर केअरकडे आला त्यावेळेला फक्त एक साधंसं सॉफ्टवेअर टेस्ला कारला पाठवण्यात आलं. टेस्ला कारने तिचं सॉफ्टवेअर अपग्रेड केलं आणि त्याच मोमेंटला टेस्ला कार कुड रिअली अपग्रेड इट्स रोड क्लिअरन्स. कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स मशीननी सोडवले जात आहेत, पण कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम इन टर्म्स ऑफ ह्युमन इन्व्हॉल्वमेंट, ज्याच्या जिथे माणसाची गरज लागणार आहे, असं क्षेत्र आपल्याला, म्हणजे हे स्किल आपल्याकडे आलं पाहिजे. क्रिटिकल थिंकिंग, बऱ्याच वेळेला आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग, इनसाईड द बॉक्स थिंकिंग अशा बऱ्याच गोष्टींबद्दल बोललं जातं. क्रिटिकल थिंकिंगचा माझ्या लेखी साधी व्याख्या जी आहे, क्रिटिकल थिंकिंगने जर तुमचा प्रॉब्लेम कमी वेळात कमी खर्चात कमी मॅनपॉवरमध्ये सुटणार असेल तर तो ती झाली तुमची क्रिटिकल थिंकिंग. नेक्स्ट, पीपल मॅनेजमेंट. जर आपण ही सगळी यादी बघितली तर ही ह्युमन सेंट्रिक आहे. सो आपण असं म्हणतोय की टेक्नॉलॉजी कॅन रिप्लेस टेक्नॉलॉजीज. आज इंडस्ट्री 4.0, तुम्हाला थोडंसं कुतूहल वाटू शकेल किंवा तुमच्यापैकी निम्म्या लोकांना माहिती असू शकेल,
पण इंडस्ट्री 4.0 ज्याकडे आज जग चाललंय, जेव्हा भारतामध्ये इंडस्ट्री 2.0 रेव्होल्युशन सुद्धा अजून तितक्या रीतीने पाझरलं नाही आहे, तिथे आपण इंडस्ट्री 4.0 ची गोष्ट करतोय. इंडस्ट्री 4.0 सेज मशीन्स विल स्पीक टू मशीन्स, कम्प्लिटली इंटरकनेक्टेड वर्ल्ड. मग आपल्याला काम काय उरणार आहे, आपल्याला सगळी पीपल सेंट्रिक जॉब्स उरणार आहेत, बरोबर. मग मी असं म्हणेन की जस्ट टू समराइज मी काय सांगितलं. सो मी म्हटलं की आपल्याला आपलं इंटेलिजन्स वापरायला लागणार आहे, आपल्याला राजाभोजसारखं कुठलंही सिंहासन मिळणार नाही आहे, एक्सटर्नल इंटेलिजन्स आपल्याला मिळणार नाही आहे. म्हणून आपल्याला मग एक्सटर्नल वर्ल्डमध्ये काय चाललं आहे हे तर माहिती असायला पाहिजे, म्हणून आपण ट्रेंड्स पाहिले. आणि आता जर मी 2020, 2022, 2024, 2025 जर मी जॉब मार्केटमध्ये उतरणार असेल तर मला या सगळ्या गोष्टी किंवा हे कमीत कमी बेअर मिनिमम स्किल्स लक्षात ठेवले पाहिजे. सगळ्यात मोठं अतिशय इम्पॉर्टंट स्किल म्हणजे नेक्स्ट स्लाइड, जे सगळ्याला समराइज करतं. ओके, बिफोर आय गो टू दॅट, मला तुमचं अटेन्शन, यापैकी इथे बसलेल्यापैकी किती लोकांना स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे? मे बी आत्ता इमिजिएटली नाही, पण पुढे जाऊन 4 वर्षात 5 वर्षात. एक साधारण वाव द नंबर इज हाय, साधारण 25 ते 30% विद्यार्थी मला असे दिसतात की ज्यांना कुठला ना कुठला तरी व्यवसाय करायचा आहे. तुमच्यापैकी काही जण असे असू शकतील की ज्यांना फॅमिली बिझनेस असतील ते पुढे न्यायचे आहेत, काही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्स असू शकतील म्हणजे ते पहिली पिढी असणारे ज्यांना बिझनेसेस करायचे आहेत. प्री लंच सेशनमध्ये कोणीतरी प्रश्न विचारला होता की बिझनेस करायचा आपल्याला ती कुठली आयडिया, सेकंड थॉट, तो कसा कळणार? नेक्स्ट स्लाइड. सो इथे मी तुम्हाला काही ग्लोबल चॅलेंजेस दाखवणार आहे, म्हणजे तुम्ही आज फक्त स्वतःचा विचार न करता आज मी माझं गाव, माझं राज्य, माझा देश आणि पूर्ण ग्लोब या सगळ्यांचा विचार करायला हवा आहे. सो युनायटेड नेशन्सने एक प्रायोरिटी लिस्ट बनवली आहे ज्याच्यामध्ये सोशल प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करायचे आहेत आणि कदाचित तुमची व्यवसायाची संकल्पना यामध्ये दडलेली असू शकते. सो युनायटेड नेशन म्हणतं की जगभरात पॉवर्टी नसायला पाहिजे, म्हणजे कोणी गरीब नसेल. गरिबीची व्याख्या काय? ज्याची हातातोंडाची गाठ पडत नाही त्याला गरीब म्हटलं जातं. म्हणून त्याचा पुढचा प्रॉब्लेम त्यांनी म्हणला आहे झिरो हंगर, बरोबर. किती लोकांना असे छोटे छोटे स्टार्टअप्स माहिती आहेत की जे झिरो हंगर विरुद्ध काम करतात, माहिती आहे तुम्हाला? सो आपण असं म्हणूयात की गुड हेल्थ, वेलबिईंग, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वॅलिटी, क्लीन वॉटर, इकॉनॉमिक ग्रोथ या अनेक विषयांपैकी तुमची व्यवसायाची संकल्पना ही याच्यामध्ये रुजलेली असू शकते, बरोबर. सो माझी लास्ट स्लाइड, सो मी कन्क्लूड करू इच्छिते की सगळे दिलेल्या स्किलपैकी माझ्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट स्किल आहे, नेक्स्ट स्लाइड, इट इज लर्निंग हाऊ टू लर्न, राईट. सो या मेसेजबरोबर मी इथे थांबू इच्छिते. मी एका इन्स्टिट्यूटला रिप्रेझेंट करते जी शिक्षणाचं काम करते. माझ्या अगोदरचे वक्तेही एक शिक्षक होते. मला हे माहिती आहे की पुढच्या 5 वर्षानंतर कदाचित भारताला शिक्षकांची गरज नसेल, कारण तुम्हाला यूट्यूब्स, गुगल्स, एडेक्स, कोर्सेरा या सर्व संकेतस्थळांवर सगळे लेक्चर्स, सगळं ज्ञान मिळणार आहे. याची पूर्ण जाणीव असताना मी इथे थांबते. थँक्यू व्हेरी मच.